अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तने कलियुगा माझे करावे कीर्तन नाचो कीर्तनाचे किती प्रमाण देतो मला. पण कीर्तनकार सांगून सांगून संपले तरी लोक ऐकतील असं काही वाटत नाही. कथाकार कीर्तनकार सगळे सांगतात चांगलं वाघ ऐकत नाहीत लोक. तसं कोरोनानं आपल्याला बरंच शिकवलं म्हणा. या वैश्विक महामारीने देवाने पाहिलं की जग थांबायला अहो थांबायलाच कोणी तयार नाही. माणसं जाऊ द्या घरातले लेकरं थांबायला तयार नाही. जग थांबत नाही देवाच्या लक्षात आलं. देवानं असा ब्रेक मारला नुसता ब्रेक नाही तर हँडब्रेकच मारला. 2 वर्ष जग थांबवून धरलं हे सामर्थ्य फक्त त्याच्याच अंगी. आणि या कोरोनाने बऱ्याच गोष्टी माणसाला शिकवल्यात. संत सांगत होते जन हे सुखाचे दिल्या घेतल्याच्या अंतकाळी नाही कोणी कोणाचे. ध्यानात येत नव्हतं आता लक्षात आलं ना. सगळ्यात जवळचं नातं कोणतं आहे नवरा बायकोचं. शेजीची कामी ना खरं प्रेम तर तो पॉझिटिव्ह झाल्यावर कळालं. आमच्या शेजारचं एक जोडपं नुकतं लग्न झालं. इतका जीव त्यांचा 6 महिने तर इतका जीव वाढ्यानं इतके जीव इतका जीव एक घास कोणाला सोडून खात नव्हती हो. दुर्दैवानं तो पॉझिटिव्ह झाला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मग त्यांचं खरं प्रेम त्या ठिकाणी कळालं. त्याच्या बायकोने 15 फुटाचा बांबू घेतला त्याला ताट बांधलं ताटावर ताट ठेवून त्याला खायला द्यायची. तुमच्या नातलगांनी तुम्हाला दूर केलं तुमच्या घरातल्या सदस्यांनी तुम्हाला दूर केलं तुम्हाला जवळ केलं त्या लंके साहेबांनी. पॉझिटिव्ह आल्याबरोबर आता तर समजा ती लाट ओसरलेली आहे किंवा त्याची तीव्रता कमी झालेली आहे. पण जेव्हा पहिले सुरुवातीचा जो फोर्स होता ना तिचा त्या लाटीचा पहिल्या लाटीचा अरे जवळ माय लेकराला जवळ येऊ देत नव्हती. बाकीचं काही पुढचं बोलत नाही. आता भाऊ भावाला जवळ घेत नव्हता. ज्यांनी अवेअर केला कुटुंबातल्या जवळच्या लोकांनी ज्यांनी दूर ढकललं ते या कोविड सेंटरनं तुम्हाला जवळ केलं. बाहेर या आमच्या जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे 17-17 लाख रुपये बिल काढून महाराज लोक वाचले नाहीत. तुम्हाला इथून जेवणापासून सगळ्या सुख सुविधा इतकंच नाही तर ज्या सप्त्याला बाहेर 5 लाख रुपये लागतात ते तुम्हाला बसल्या जागी ऐकायला भेटत. हे कि अजून किती सगळ्या गोष्टी. आणि खरं सांगू का कोरोनामधून जे काही बाहेर आले ते फक्त त्यांची जी काही इच्छा शक्ती ती त्या जोरावरती. मी जगणार आहे मला काहीच होणार नाही इतकं चांगलं आहे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे माझ्या साक्षीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समोर आहे लंके साहेबांसारखे काळजी घेणारे आहे इथले मायबाप डॉक्टर नर्स जे काही असतील ते एवढे सेवाधारी आपल्या सेवेसाठी आहे. हे कार्यकर्ते रात्रंदिवस आपल्यासाठी झटत आहे. घरी जे आपल्याला खायला मिळत नाही ते कोविड सेंटरला खायला मिळत आहे. ही जेव्हा मानसिकता तयार होते तेव्हा किती मोठा कोरोना आला तरी तुम्हाला काहीच होणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला मुक्ताबाईच्या साक्षीने देतो आहे. होऊ शकत नाही मला इतक्या चांगल्या वातावरणातून. आणि एक सांगू का जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ही मंडळी सगळी हुशार आहे आमचे योगेश महाराज वगैरे. जिथे भगवत नाम चिंतन आहे तिथे कोणालाच थारा नाही तिथे कोणालाच यायला एंट्री नाही. बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या मी आता बोलणार नाही. जगातली जी काही अदृश्य शक्ती आहे ते तुमचं रक्षण करतेत. त्यामुळे मला माणूस हा इच्छा शक्तीच्या जोरावरती त्या ठिकाणी. मला वाटतं एकदा हिमालयामध्ये आपला एक सैनिक सापडला होता काहीतरी 5 दिवसाने बर्फामध्ये काहीतरी थापाकी काहीतरी नाव होतं. बर्फामध्ये 20 फूट खोल बर्फाच्या त्या दरीत वादळामध्ये सापडले. ते 5 दिवस त्या बर्फामध्ये राहिले. अंग थंड पडलं. 5 दिवसानंतरही तो माणूस जिवंत सापडला. कशाच्या जोरावरती फक्त इच्छाशक्तीच्या जोरावरती. जेव्हा माणसाची इच्छाशक्ती ही दृढ असते. आणि एक सांगू का माय बापू भागवतातले 3 वाक्य आहेत. या 3 वाक्यांच्या पलीकडे जग चालत नाही. भागवतकार राजा परीक्षितला सांगतात राजा पहिलं वाक्य जे होणार आहे ते होणारच आहे. जे होणार नाही ते कधीच होणार नाही. आणि जे होत आहे ती सगळी भगवंताची इच्छा आहे. चाले हे शरीर कोण बोलवितो देखवी ऐकवी. चाले हे शरीर. मी एका पोराला म्हटलं का चाले हे शरीर तो म्हणे पायाचे सत्य. शरीर जर पायाच्या सत्यानं चाललं असतं मग प्रेत का चालत नाही. आणि प्रेत जर चाललं असतं तर प्रेतानं खांदेकरांना सांगितलं असतं तुमच्या तब्येती काही बरोबर नाही तुम्ही असे सरळ डांबरी रोड नाही मी तुम्हाला असं शॉर्टकट पत्र आहे शेळमध्ये भेटतो. एक पोरग सायकल शिकलं. आता सायकल असो का मोटरसायकल असो माणूस पडल्याशिवाय शिकत नाही. सायकल असो मोटरसायकल असो माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो 5 वर्षाने येणार माणूस पडल्याशिवाय शिकत.
ते पोरग सायकल चालायचं गल्लीत चालत गल्लीतून गावात गावातून एकदम समोरून प्रेतयात्रा येताना पाहिली. रघुपती राघव राजा रामपती तर पाहून घाबरलं घाबरलं भांबवलं भांबलं ब्रेक मारा की पॅडल द्यावं पॅडल द्यावं की हँडल पाकव त्याला काही सुद्धा जसं गेलं तसं मळ्यालाच जाऊन धडकलं. ते चारी खांदेकरी बाजूला पडले ते प्रेत खाली पडलं. ते पोरग त्याच्या अंगावर जाऊन पडलं त्याच्या गुडघ्याला सायकल लागली. लोक बोलायला मूर्ख बावडलं तुला अक्कल तुला डोकं तुला वर समजला तुला कॉमन सेन्स आहे का तुम्हाला शांत बसाव. लोक म्हणले अरे तुला करता का धड्या तुम्हाला गप्प बसाव. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय जो पडतो तो एक शब्द बोलत नाही बाकीचे का गावात धिंगाणा घालता मला तेच कळत नाही. पडणार असं काहीच नाही ना बाकीचे का अंगात थांब तेच कळत नाही. त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह शेवटी देह घडी घडी काळ अजून किती आहे. सुंदर असा निर्देह देवान तुमच्या माझ्या ताब्यात दिला. माय बाप हो ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे. ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे. ज्यांना इंजिनिअरिंग व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ज्यांना शिक्षक व्हायचं त्यांच्याकरता BSc BEd आहे. पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं घडवल्या जातात. मी मागाशी बोलून गेलो माणसं घडवण्याची ही फॅक्टरी आहे. आणि आता आयुष्य फार कमी आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता तर 50 वर्ष शिल्लक आहे. येणाऱ्या 40 वर्षात माणूस फक्त 30 वर्ष जगणार आहे. आणि इथून पुढच्या 5 वर्षात फक्त माडकरीच जिथे राहणार आहेत. घाबरू नका तुम्ही. मला इतकं सांगायचं देवाचं चिंतन करा फक्त नामस्मरण करा. कल्पना करा बरं गुजरातच्या अरबी समुद्राने कधी ठरवलं की मला बंगालच्या उपसागराला भेटायला जायचंय व्याया बाळवणी मार्गे. अपना क्या होगा जब तक है जिंदगी फुर्सत न मिलेगी काम से कुछ वक्त ऐसा निकालो प्यार कर लो भगवान से. आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगी नोटिस तो जमानत ना होगी. पूछेगा हकीम तो तुम क्या कहोगे. आए मन मुसाफिर तुझे निकलना पड़ेगा. काया कुटी खाली करना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का. जिंदगी तो बेवफा एक दिन ठुकराएगी. मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. हे आता 7:30 वाजले. 7:35 पर्यंत मी कीर्तन करेल याची काय गॅरंटी हो. तुमचं कीर्तन पूर्ण करेल. माय बापा हो याची शाश्वती नाही. आणि एक लक्षात ठेवा ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी आपला मृत्यू ठरलेला आहे. कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी कोणत्या तालुक्यात कोणत्या ठिकाणी कोणत्या तासाला कोणत्या मिनिटाला कोणत्या निमित्तानं आपण जाणार हे आधी फिक्स झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची जास्त चिंता करायचीच नाही.
अजिबात त्याचं टेन्शनच घ्यायचं नाही. 100 वर्षाचं आयुष्य आहे. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले, 30 वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशुपरी कष्ट करीत असे, 50 उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली, 70 दृष्टी खुंटली, 80 खाटी चिटकला, शेवटी अधोगतीला गेला. 90 म्हणे भगवंता तुला कोठे शोधू रे आता, 100 बुडा हरपला, शेवटी अधोगतीला गेला. 10 खेळण्यात गमावले. पूर्वीचे खेळही चांगले होते. विटी दांडू चंडू लगोरी नानापरी खेळ मांडियाला यमुनेच्या तिरी. पूर्वीचे खेळ मर्दानी होते. आता विचित्रच खेळाला. 2020 3 काळे 13 येडे 2 हंबाळे पाहणारे सगळे भैताळे. 10 खेळण्यात गमवले, 20 लग्न लागले. बाप म्हणतो बेटा माझा जोडा तुला व्हायला लागला, तू माझ्या बरोबर झाला, डोक्यावर झाला, कानाबरोबर झाला. मला असं वाटतं 5-25 याला मांडवावर जाऊ आणि तोच येल्याच्या बोकांडी येऊन पळू. काय येल वाढवता, येलच वाढला ना तुमचा. आजा मेला पंधा मेला बाप मसणा गेला, आजा मेला पंधा गेला बाप मसणा गेला. पंधा मेला बाप मसण्यात गेला, देखत देखत ना तू बंधू तो भी दैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, आणि पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे. का सत्ग्रस्त ना ऐकलं, देहूला गेला, महाराज भंडाऱ्यावर होते, हा भंडाऱ्यावर गेला. महाराजांनी विचारलं कुठून आला, म्हणले भाळून येऊन. काय पाहिजे, हा म्हणला मला सुखी व्हायचंय. महाराज म्हणला तुझा रॉंग नंबर लागला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. कोण सुखी होईते सांगणारा, सुखी का ऐकणारे सुखी. हो सुखी, कोण सुखी. मला सुख असतं तर मी पार जळगाव पासून इथपर्यंत आलोच नसतो. तुम्हाला सुख असते तुम्ही इथे येऊन आलेच नसते, बसलेच नसते. ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले, ज्यांना सुख पाहिजे ते इथे आले. जे प्युअर सुखी आहे ते घरीच झोपले. दुःख बांधवळी आया, संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःखमुळे चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. अगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेई जे पिळवणी, तया नाव अमृत ठेवणी, जैसे अमर होणे तैसे मृत्यू लोके सुखाची कहाणी. ऐकी जे लकवणाचे श्रवणी, कैसे सुकणी द्रान थ्रोणी इंगळाच्या. ज्ञानोबराय म्हणतात संसार कसा आहे. माझी गुरुमाऊली मला फार गुरुदृष्टा द्यायची. ते म्हणायचे बघ संसार कसा आहे. नुकतं लग्न झालं, गडावर गेले, दर्शन करून घरी आले. बायकोन आपल्या नवऱ्याला गाठलं, म्हणले ओ ऐ, म्हटलं काय, म्हटलं सांगा तुमचा माझ्यात किती जीव. हा म्हणला नाही सांगताय. म्हटलं सांगा किती जीव. हा म्हणला सागर मे नाही पाणी येत ना. चांद तोडके लावंगा आणि चांदणी तोडके लावंगा एक नंबरचा डुप्लिकेट पण आहे. जे चांदण्या तोडायला गेले ते पुन्हा परत आलेच नाहीत, आणि जे आले ते मग हातपाय म्हणून घरी बसलेत. जो म्हणतो ना मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, लबाड एक नंबरचा लबाड माणूस तोच. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, जगूच शकत नाही ना. मग पॉझिटिव्ह ये तू आयसीयू मध्ये. ते पहा तुम्ही साखरपुड्याला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले. हॅलो हॅलो जेवली का तिच्या बापाच्या घरी भाकर भेटत नाही तिला. माझं की नाही चित्त लागत नाही, मग मरून जा. जगू नको तू, नाशल कांदा. लासल गावचा विठ्ठल 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 विठ्ठल. सध्या अवघडे. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढच्या टेम्पो भरून नवरदेव सापडतील. लग्न देतीस नाही लोक सध्या. बरं आहे आपलं इकडून तिकडून भागताय, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर. मग तिथला स्टॉक संपल्यावर मग काय होईल. लडक्या ना होती तो क्या होता, दुनिया परेशान, तन्हा इन्सान, गलिया सुनसान, न जानू न जान, हर तरफ जय हनुमान. पर्यायच नाही नादच कर. मला 42 वर्षाचा नवरदेव भेटला योगेश महाराज परवा दिवशी. 42 वर्षाचा मला म्हणले बाबा. म्हटलं काय, म्हणे कार्यक्रम सुरू झाले. म्हटलं हा पाहा ना म्हणे आपलं. म्हटलं काय वय तुझं, म्हणे 42. म्हटलं 8 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतो आता. अरे उरले किती, पुढच्या 5 वर्षाला डिपॉझिट जप्त होईल तुझं. काय भानगड म्हणजे पडतोय अवघड आहे. पुढे येणारा कालखंड तर भयानक आहे एकदम.
थांबा तुम्ही, आगे आगे देखो होता आहे क्या, हे तर फक्त सुरुवात आहे झालं की. ती म्हणली सांगा ना तुमचं माझं, म्हणलं नाही सांगतायत. ती म्हणली समजा मी मेली, हा म्हणला मी तुला मरूच देणार नाही. ती म्हणली समजा मेली, हा म्हणला का मरूच देणार नाही. अहो म्हणले समजा मेली, हा म्हणला एक तर तुला मरू देणार नाही, जर तू मेली मी पागल होऊन जाईल, वेडा होऊन जाईल, बावळट होऊन जाईल, डोक्याचे केस वाढवून घेईल, मधून भांग पाडेल आणि उभ्या गल्लीतून फिरेल तेरे नाव. तिला इतकं बरं वाटलं, म्हणले बाई 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 किती जीव लावता, किती प्रेम करता, मी मेल्यानंतर तुम्ही पागल होऊन जाल, बावळट होऊन जाल, वेडे होऊन जाल, याचा अर्थ तुम्ही दुसरं लग्न नाही न करणार. हा म्हणला वेड्या माणसाचा काय भरोसा, संसार असा आहे त्याला तुम्ही चिटकून बसले. आमच्याकडे जर दोघं नवरा बायकोचं भांडण झालं ना, 8-8 दिवस एकमेकच तोंड पाहती नाही, त्याला वाटतं तिने बोलावं, तिला वाटतं त्याने बोलावं, दोघांनी फॉर्म भरून ठेवला, कोणीच माघार घेईना. याला 8 वाजता खायची सवय, 11 वाजले पण तरी झालं म्हणा, अर्धा तास राहिला आता. विठ्ठल 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 विठ्ठल. 8 वाजता खायची सवय, 11 वाजले तरी बाईक जेवायला देईना. तिला वाटलं एवढं तर म्हणेल जेवायला वाढ, हा पोराला म्हणे का रे तुला कळत नाही का, तो म्हणला ए हो तिकडे सांग. बायकोने दोघं बापल्याकडनं जेवायला ताट वाढून आणलं, याची चपाती संपली पण तिने चपाती नाही वाढली. तिला वाटलं एवढं तर म्हणे चपाती वाढ, हा पोऱ्या मंडोळे फुटले आंधळे झाले, खासडे फुटकाय तू बावळट आहे. बायकोने चपाती आणली, नवऱ्याला गपचीप वाढली, पोऱ्याला वाढताना म्हणले घे खा लागले कडी, आपल्याकरता कोणी नाही, गेले सगळे. कोणाला बोलते होती, किती दिवस बोलत नाही ते, 8 दिवस. नव्या दिवशी नुसती नजरला नजर भिडली. तैसा हा संसार, नाथ महाराज म्हणतात हा संसार तसा आहे बापा हो. आणि हा साधक तुकोबर यांच्या जवळ गेला, महाराज मला सुखाची अभिलाष आहे. महाराज म्हणले वेळ्या ज्या संसारामध्ये तू जन्माला आला त्या संसारामध्ये सुखाची अभिलाष आहे बाळगणं, म्हणजे हे बावळटपण आहे. या संसार याचं संसाराचं दुःखच मूळ आहे, संसार दुःख मुळच होकडे, ज्याचं मूळ कडू त्याला गोळ फडे कधीच लागत नाही, आणि मग तुला कसं काय सुख मिळेल. हा म्हणला तुमच्याकडे मी सुखाचा पत्ता शोधत आलो, कारण आतापर्यंत मी असं ऐकलंय सुखी फक्त दोनच लोक आहे, सुखरूप आईसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा, आणि एक सुख वसे हे चिठाई, सुख वसे हे चिठाई, सुख वसे हे चिठाई, सुख वसे हे बहु बाई सो तजा, बहु बाई सो